महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी पापा पाच्या धर्तीवर आता काका का हा नवा शब्दप्रयोग वापरत आपले काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. 1967 निवडणुकीत काँग्रेसचे बातवर नेते सका पाटील यांना पराभूत करण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस यांनी पापा पा अर्थात पाटलांना पाडलंच पाहिजे असा शब्दप्रयोग करीत निवडणूक प्रचारात एक धम्माल उडून दिली होती. कोण होते सका पाटील, त्यांना पराभूत करण्यासाठी काय वापरली होती क्लुप्ती आणि काकांवर कुरघोडी करण्यासाठी अजित पवार याच पॅटर्नचा वापर करतायत का, याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबईचे अनभिक्षित सम्राट असलेले सदाशिव कान्होजी पाटील अर्थात सका पाटील त्यांचे मूळ गाव सिंधुदुर्गातील कुडाळ. पत्रकारितेतून पक्की वैचारिक बैठक मिळालेल्या सका पाटील यांना गांधी नेहरूंचं मार्गदर्शन सहवास लाभला. तसे ते उजवीकडे झुकणारे होते, वल्लभभाई पटेल यांच्या गटातील म्हणूनही परिचित. किंबहुना काँग्रेसमध्ये त्यांनी हळूहळू आपले चांगले बस्तान बसवले. मुंबईचे महापौर, मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार, केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली. दक्षिण मुंबई हा त्यांचा बालेकिल्ला, येथूनच सलग 3 वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत सका पाटलांचा विरोध होता. मुंबई ही बहुसांस्कृतिक शहर आहे, त्या मुंबई महाराष्ट्रात सामील करू नये अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती, त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यातसुद्धा सापडले. जोवर सूर्यचंद्र आहेत तोवर मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वलगणा ते वारंवार करत असायचे, त्यामुळे जनतेतील असंतोष वाढला व सकांचं स्थान डळमळू लागलं. 1967 निवडणुकीत कामगारांचे नेते म्हणून उदयाला आलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी सकांना दक्षिण मुंबईतून आव्हान दिलं. आचार्य अत्रे यांनी तर वेळोवेळी सका पाटील यांना आपल्या लेखणीचे तडाखे दिले होते. नामदार सदाशिव कान्हो पाटील या नावाचा ते संक्षिप्त स्वरूपात नासका पाटील असा उल्लेख करायचे. सदोबा नासका अशी शिल्क विशेषणं लावून अत्रेंनी त्यांच्या विरोधात अक्षरशः रान उठवलं होतं. आपले प्रतिस्पर्धी अतिशय प्रबळ आहेत, जॉर्ज फर्नांडिस यांना ही जाणीव होती, त्यामुळे त्यांनी सकांविरोधात अतिशय हुशारीनं प्रचार करायला सुरुवात केली. प्रचार करताना जॉर्ज पा 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 असं म्हणायचं, पाटलांना पाडलंच पाहिजे असा त्याचा अर्थ होता. अखेर मतदारांनी मुंबईच्या या अनभिक्षित सम्राटाला पाडलंच. काँग्रेसबरोबर सकासाठी हा मोठा धक्का होता. आता 50-55 वर्षानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हाच दाखला अजितदादा पवार यांच्याकडून दिला जात आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता तरी याचा बोलबाला होता. याकडे लक्ष वेधत काका का अशी नवी टॅगलाईन अजित पवारांच्याकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. त्यातून शरद पवारांविरोधात त्यांची प्रचाराची रणनीती काय असणार यावरही आता प्रकाश पडत आहे. राष्ट्रवादीतील 40 आमदारांना सोबत घेऊन अजितदादा महायुतीत सामील झाले. भाजपा दादांची राष्ट्रवादी व शिंदेंची शिवसेना लोकसभा निवडणुका एकत्र लढणार आहेत. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असला तरी दादांचे प्रमुख लक्ष राहील ते त्यांचे काका शरद पवार. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व घड्याळ चिन्ह अजितदादांना बहाल केलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही राष्ट्रवादी दादांचीच असल्याचा निर्वाळा दिला आहे. असं असलं तरी शरद पवार यांनी हार मानली नाही. जनतेच्या न्यायालयात जाऊन दादांविरोधात दोन हात करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. पवारांनी अनेक निवडणुका फिरवल्याचे उदाहरण आहेत. भर पावसात सभा घेऊन शरद पवार यांनी प्रतिस्पर्ध्याला दिलेला दणका अजूनही सर्वांच्या लक्षात असेल. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटात सहभागी झालेले दादा पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करतायत, त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत. पवारसाहेबांचे आता वय झाले आहे, त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला पाहिजे अशी भूमिका मांडणाऱ्या दादांनी म्हणूनच काका का चा सूर आळवल्याचं आपल्याला दिसतंय. त्याला शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी काकाच का या कवितेतून दिलेलं उत्तरही समर्पक आहे. 5-5.5 दशकापूर्वी पापा पा या शब्दप्रयोगाने सका पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला हातरा देतानाच जॉर्ज फर्नांडिस यांच्या रूपानं नवं नेतृत्व उभं राहिलं. हीच किमा काका का हे 3 ककार करणार का नाही याबाबत मतदारामध्ये उत्सुकता असेल. मतदार हे निवडणुकीत साबितसुद्धा करतील आणि काका का पाहिजे का नक्की काय अजितदादा का शरद पवार याचं उत्तर आपल्याला नजीकच्या काळात मिळणारच आहे. तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.